नमस्कार, मैं हूं जटाशंकर सिंह। आइए देखते हैं मेट्रो इंडिया न्यूज, हर खबर पर खास नजर। सगळ्यात आधी आरंभ चॅरिटेबल ट्रस्टला वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी खूप खूप अभिनंदन करते। भावनाताईंच्याबद्दल काय म्हणू, आज भावनाताईंचाही उद्या म्हणजे वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आज दिवसभर खूप काही प्रोग्राम झाले, क्रिकेट झालं, आज आता पैठणीचा प्रोग्राम सुरू आहे आणि पैठणी म्हटले की सगळ्या बायका तुडुंब भरतात आणि त्या गेम्स खेळतात, तर ते मी बघते लाईव, ती मजा येते बघायला, त्यामुळे मला खूप मजा येते। खूप छान छान प्राइजेस ठेवलेत भावनाताईने। उद्या बाबा सातारकर महाराजांचं कीर्तन आहे आणि कीर्तनानंतर भावनाताईंच्या बर्थडेचं अभिष्टचिंतन आहे, तेव्हा सगळ्यांनी खूप गर्दी करा आणि प्रचंड भावनाताईला सपोर्ट करा, कारण खूप कमी बायका अशा असतात त्या देशासाठी किंवा या जमिनीला काहीतरी देणं लागतं म्हणून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात, त्यापैकी एक भावनाताई आहे, त्या खूप वर्ष ह्या विभागात कामं करतात। तेव्हा इथे आल्यानंतर मला एक पॉझिटिव्हिटी वाटली की खरंच त्यांच्याबरोबर बोलतानाही वाटलं की भावनाताईंना काहीतरी करण्याची इच्छा आहे आणि त्या नक्कीच त्यांना फळ देण्यासाठी तुम्हाला त्यांना सपोर्ट करण्याची खूप गरज आहे। तेव्हा आलेल्या प्रत्येक महिलांना आणि जितके लोक आहेत इकडे त्यांना सगळ्यांना मी आवाहन करेन की शिवसंग्रामची महिला अध्यक्ष प्रदेशाध्यक्षांकडनं मी एवढंच म्हणेन की जेव्हा कुणी काहीतरी करतं ना तेव्हा त्या व्यक्तीला एक चान्स तर नक्की दिला पाहिजे, तेव्हा तुमचा चान्स, तुमचा सपोर्ट हा भावनाताईंना खूप खूप मोठा करण्याचा प्रयत्न करेल आणि ते मोठा झालं तर तुम्हीही मोठे होतील, तेव्हा नक्की ही गोष्ट नक्की करा। आराम चॅरिटेबल ट्रस्ट के मेरे भाइयों और अध्यक्ष उनके रविंद्र मिश्रा सर, चटनीस और विशाल नागरे, प्रवक्ता पंडरी शिंदे, संभाजी कदम, देशमुख, मनोज सोलंकी, संतोष, अमूल, लक्ष्मण, ये सारे भाइयों का नाम लेने जाऊंगी तो बहुत सारे मैं उनके धन्यवाद मानती हूँ और वो लोग ने जो मेरे लिए किया है वो उपकार मैं उनका भूल नहीं सकती हूँ। ये मैं दावा के साथ कह सकती हूँ कि ये ऐसे भाई मेरे को हर जन्म में मिले और आरम चैरिटेबल ट्रस्ट आज खाली बोरीवली में नहीं पर के पूरे भारत में आपका ऐसा ही नाम रहे और ऐसे ही काम करे। और कल मैं ऐलान करने वाली हूँ कि माननीय विनायक राव मेटे के आशीर्वाद से और उनके मार्गदर्शन के से मैं वाड़ा में अनाथ आश्रम और वृद्धाश्रम की नींव रखने वाली हूँ। मैम, आज यहाँ पे खेल पैठनी का आयोजन किया गया है, क्या महिलाओं के लिए विशेष संदेश देना चाहेंगे? महिलाओं के लिए विशेष संदेश ये है कि आप अपना घर संभाल कर राजनीति भी संभाल रहे हो, उसके लिए मैं ये कहना चाहती हूँ कि जो महिला कर सकती है वो कोई नहीं कर सकता है।